पण मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसलाय त्याला भेटायला जायला वेळ नाही काय मागण्या काय आहेत ठीक आहे त्याच्याशी बोला तरी आम्ही गेलो होतो त्या दिवशी अगदी लाठी हल्ला झाला फार निर्घुणपणाने मारला पण मला खात्री आहे कारण मी मुख्यमंत्री होतो हे जे काय पोलीस आहे तिकडे हे पोलीस सुद्धा माणसं आहेत त्यांच्यामध्ये असा राक्षस जन्माला येऊ शकत नाही या पोलिसांनी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये अगदी मालेगाव असो कुठेही असो स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या जनतेची जीव वाचवलेले अनेक पोलीस त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आणि इथले कोणी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी सांगावं तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात एवढा ताफा तुम्ही जाऊन घुसवू शकता का हो असा बेछूट निर्गुण लाठीमार तुम्ही करू शकता का हो आंदोलकांवरती आश्रदूर तुम्ही सोडू शकता का हो हवेत गोळीबार करू शकता का हो काय असं त्यांचं चुकलं होतं आंदोलना आंदोलनाला बसलेत उपोषणाला बसलेत पण आले काय पोलीस आणि दे दना, दना, दना मारत सुटले खरच ही परिस्थिती म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये जालनावाला सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे कोणाचं आता ऐका मला हा माणूस माहिती नाही तुम्ही काय तरुजा म्हणाला असा माणूस मी पाहिलेला नाही टबुजा म्हणालात ना टरबुजा काय म्हणालात टरबुजा म्हणजे त्या दिवस मोठं टरबूज असतं ते मला मी नाही बघितलेला असा माणूस पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना ठीक आहे मी आता माणूस बघतो टरबुजा ना गोल ठीक आहे आता टरबूज कोण आहे ते पण मी बघेन पण तुम्हाला माहिती आहे मला नंतर सांगा पण त्याही ठिकाणी मी जाताना वातावरण गंभीर होतं मी एका घरामध्ये गेलो त्या घरामध्ये गेल्यानंतर साधं घर सगळं संध्याकाळचं ग्रामीण भागातलं घर कसं असतं भीण, मिणविणता दिवा असतो मी गेल्यानंतर तिथली माऊली आता मध्ये पंचायती घेऊन उभी होती आणि बरोबर तिची मुलगी मी म्हटलं ताई आज ओवाळू नको फार इकडे घटना वाईट घडलेली आहे अशी आता ओवाळणी वगैरे करू नका मग मला म्हणाले मग दादा मी तुला राखी बांधू शकते का म्हटलं राखी बांध मला राखी बांधली आणि राखी बांधता बांधता त्या माझ्या भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले खरंच सांगतो तुम्हाला हे खोटं नाही मी बोलणार डोळे पाण्याने डबडबले म्हटलं काय झालं ताई मला म्हणाल मला पण खूप लय मारलं म्हणे खूप खूप मारलं बीत माझा संपूर्ण वाट लागली म्हणजे कशी बशी मी निसटले नाही आता आणखीन माझं डोकं फोडलं असतं